राज्यसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे 3 दिवस राहिले असल्याने सर्वच पक्षांच्या हालचालींना या निवडणुकीमुळे वेग आला. शिवसेना भाजप नेत्यांची अपक्ष आमदारांचा आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी चांगली झडपड सुरू आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास पक्षाकडे 3 मते आहेत, त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून जास्त जोमाने प्रयत्न करण्यात येत आहेत. रविवारी सेनेच्या काही नेत्यांनी ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर आता भाजपच्या गिरीश महाजन यांनीही त्यांची भेट घेतली, त्यामुळे ठाकूर हे आपला कौल कोणाला देतात याचीच चर्चा रंगली आहे. राज्यसभेच्या 6व्या जागेवरून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. भाजप आणि महाविकास आघाडी यापैकी नेमका कोणाचा उमेदवार विजयी होणार याचा निर्णय केवळ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांच्या हातात आहे. आता या निवडणुकीला अवघे 3 दिवस शिल्लक राहिल्याने दोन्ही बाजूंनी टॉप टू बॉटमचे नेते कामाला लागलेत. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यापैकी कोणालाही 6व्या जागेसाठी आवश्यक असणारे संख्याबळ जमवता आलेलं नाहीये, त्यामुळे गेल्या 2 दिवसांपासून महाविकास आघाडी आणि भाजपकडून लहान पक्ष आणि अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. यामध्ये भाजपकडून आमदार गिरीश महाजन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. फडणवीस यांना कोरोना झाल्यामुळे ते सध्या होम क्वारंटाईन आहेत, त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीसाठी मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी त्यांचे विश्वासू गिरीश महाजन यांच्यावर पडली. नुकतेच भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली, त्यानंतर आता भाजपचे संकटमोचक ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनीही ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेत राज्यसभेसाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. महाजन यांनी सोमवारी रात्री ठाकूर यांची त्यांच्या विरार येथील घरी जाऊन भेट घेतली. ठाकूर यांच्या पक्षाची पालघरमध्ये पकड आहे. सध्या त्यांच्याकडे 3 आमदार आहेत. राज्यसभेसाठी दिल्लीचा रस्ता अपक्ष आमदार ठरवणार असल्याने सध्या त्यांचा भाव वधारला, त्यामुळे ठाकूर यांना भेटण्यासाठी भाजप आणि सेनेची नेते मंडळी त्यांच्या कार्यालयात येत आहेत. धनंजय महाडिक यांनी 2 दिवसांपूर्वी ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर लगेचच शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि आमदार सुनील राऊतही ठाकूरांच्या भेटीला गेले होते. त्यांच्यामध्ये तब्बल 4 तास खलबत सुरू होती. ही चर्चा यशस्वी ठरेल असे वाटत असतानाच आता गिरीश महाजन यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. गिरीश महाजन कोणालाही फारशी कुणकुण लागू न देता हितेंद्र ठाकूर यांची भेट घेत जवळपास 2 तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन यांनी मुंबईत आलेला शेतकरी शेतमजूर मोर्चा मराठा क्रांती मोर्चा यांच्याशी चर्चेचा समन्वय त्यांनीच वेळोवेळी घडवला होता. याशिवाय ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेण्यातही गिरीश महाजन यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांनी अण्णा हजारे यांच्याशी बऱ्याच वेळा चर्चा केली होती. दरम्यान तब्बल 2 तासांच्या या भेटीनंतर गिरीश महाजन यांनी आपण बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी इथे आलो असल्याचे सांगितले, मात्र आम्ही अजून कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेतला नाही असं ठाकूर यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या गळाला हितेंद्र ठाकूर लागणार का हेच पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, द कॉलम न्यूज, अहमदनगर.